पृथ्वीवर जर कुठे स्वर्ग असेल तर तो जम्मू काश्मीरमध्ये आहे असं प्रसिद्ध कवी अमीर खुसरो यांनी लिहिलं होतं. पण यात खरंच शंका नाही. जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादाचा धोका असला तरी हे भारताचं शिखर आहे. अशातच आता जम्मू काश्मीरमध्ये भारताच्या हाती मोठा खजिना लागला आहे. या खजिन्यामध्ये संपूर्ण भारताचं नशीब पालटणार आहे. आता हा खजिना आहे तो लिथियमचा. चला तर पाहूयात लिथियमचे फायदे काय आणि त्याचा भारतासाठी कसा फायदा होईल. नमस्कार, मी अक्षय. केंद्र सरकारने दिली माहिती, जम्मू काश्मीरमध्ये एकूण 59 लाख टन लिथियमचा साठा सापडला आहे. यामध्ये वाहतूक उद्योगाला चालना मिळेल अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. दरम्यान तुम्हाला माहीत आहे का, लिथियम हा एक नॉन फेरस धातू आहे. त्याचा वापर इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या बॅटरीमध्ये केला जातो. भारतात झालेल्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार जम्मूच्या सलाल हिमाना या भागामध्ये हा खजिना सापडला आहे. इथे एकूण 51 ब्लॉक सापडले आहेत. यापैकी 5 ब्लॉक्स लिथियम, गोल्ड, पोटॅशियमचे आहेत. हा खजिना शोधण्यासाठी काही वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली होती. इतकंच नाही तर 17 ब्लॉक हे कोळशाच्या साठ्याचे असल्याचे सांगण्यात येत आहे. खरं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात लिथियम सापडणे ही भारतासाठी आनंदाची बातमी आहे, कारण लिथियमचे अनेक फायदे आहे. पण या सगळ्यात रिचार्ज करणाऱ्या बॅटऱ्यांमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. काय आहेत लिथियमचे फायदे? लिथियमचा आरोग्यासाठी फायदा म्हणजे उन्माद, मूड स्विंगची तीव्रता आणि गंभीरता कमी करण्यासाठी हे फायद्याचं आहे. यामुळे नैराश्य कमी होण्यास मदत होते. आत्महत्या करण्याचे विचार वारंवार येत असतील तर त्याच्या भावना कमी करण्यासाठी लिथियमचा वापर चांगला आहे. त्यामुळे भविष्यात याचा मानसिक तणाव कमी करण्यासाठी मोठा फायदा होईल. लिथियमचे अनेक औद्योगिक फायदे आहेत. यामुळे उष्णता प्रतिरोधक काच, सिरॅमिक्स, ग्रीस, स्नेहक, लोह, पोलाद आणि ॲल्युमिनियमच्या उत्पादनासाठी उपयोग होतो. फ्लक्स ॲडिटिव्ह लिथियम धातूच्या बॅटरी आणि लिथियम आयन बॅटरी बनवण्यासाठी हे महत्त्वाचं आहे. 11 राज्यांत आढळून आली खनिज संपत्ती. 51 खनिज ब्लॉकपैकी 5 ब्लॉक सोन्याशी संबंधित आहेत. याशिवाय पोटॅशियम, मॉलिब्डेनम, बेट मेटलशी निगडीत खनिज संपत्ती आढळून आली आहे. ही खनिज संपत्ती 11 राज्यांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यात आढळून आली आहे. या राज्यांमध्ये जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान, तमिळनाडू आणि तेलंगणा राज्यांचा समावेश आहे अशी माहिती खनिकर्म मंत्रालयाने दिली आहे. भारताचं ऑस्ट्रेलियावरील अवलंबित्व कमी होणार. लिथियम, निकेल आणि कोबाल्ट यासारखे खनिजे मोबाईल फोन, सोलार पॅनलसह इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये वापरली जातात. ही खनिजे आपण ऑस्ट्रेलिया आणि अर्जेंटिनामधून आयात करतो. परंतु आता लिथियमचे साठे भारतात सापडल्याने भारत इलेक्ट्रॉनिक आणि ऑटो इंडस्ट्रीत आत्मनिर्भर होऊ शकतो. अमेरिका आणि चीनला स्पर्धा. देशात लिथियमचे साठे सापडल्याने देशातल्या इलेक्ट्रिक व्हेकल इंडस्ट्रीला मोठी संजीवनी मिळाली आहे. इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या उद्योगात सध्या अमेरिका आणि चीन हे देश आघाडीवर आहेत. भारतात वाहनांची मोठी बाजारपेठ आहे, त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात भारत आता अमेरिका आणि चीनच्या पंक्तीत जाऊन बसणार आहे. दरम्यान तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. शिवाय ताज्या बातम्या आणि माहितीपूर्ण विषय जाणून घेण्यासाठी पाहत राहा द कॉलम न्यूज.